नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बाळंतणीसाठी रेसिपी. तर बाळंतणीसाठी चटणी करणार आहोत. ही लसूण घेतलेला आहे, आपण एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे. एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. तर ही आपण फक्त याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, तिखट टाकणार नाही आहोत. ही बाळंतणीसाठी आहे, कारण की ज्या नवीन डिलेवरी झालेल्या असतात त्यांच्या पोटामध्ये जी घाण साचलेली असते ती बाहेर काढण्यासाठी याची चटणी देतात. ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मग आपण भाकरीसोबतही खाऊ शकतो. आता आपण खोबरं, लसूण आणि काळं मिरं भाजून घेऊ. आपण आता कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये खोबरं टाकलेलं आहे परतायला. खोबरं चांगलं परतून घ्यायचं, आपलं लाल करायचं खोबरं. आपण आता खोबरं लाल झालेलं आहे आपलं, आता आपण लसूण टाकणार आहोत त्याच्यामध्ये परतायला. लसूण परतला की आपण लगेच काळं मिरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे आपण लगेच काढून घेणार आहोत. आपला काळं मिरी, लसूण, खोबरं आता गार झालेला आहे. आपण त्याच्यात आता थोडस मीठ टाकणार आहोत आणि चटणी आपली वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाहीये. आता चटणी आपण वाटून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपली काळं मिरी, लसूण आणि खोबऱ्याची चटणी जी बाळंतणीसाठी केलेली आहे. ही 5 ते 6 दिवस अशी वरती राहते. अशा प्रकारे तयार आहे आपली काळं मिरीची चटणी.